नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजची चर्चा आहे इयत्ता 10वी मराठी कुमार भारतीवरती. त्यामधला व्याकरणाचा घटक समास मित्रांनो 2 मार्क आपल्या हातातले आहेत. व्याकरणाचा जे घटक आहे, व्याकरण जे आहे, व्याकरणातल्या प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. मराठीमध्ये असा काही भाग आहे की जिथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, तो म्हणजे व्याकरण. त्यामुळे व्याकरणामध्ये आपल्याला प्रत्येक घटक जो आहे तो नीट समजून घेणं गरजेचं आहे, आणि ते कारण आपल्याला व्याकरणामध्ये आउट ऑफ मार्क पाडायचे आहेत. तर त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे समास. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समास समजून घेऊयात. समासातले कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेला, ते प्रश्न पण बघू. आणि जितके काही समास येतात 10वीला आपल्याला आहेत, ते सगळे समास समजून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर प्रत्येक समासावरती प्रश्न कशा प्रकारे विचारले गेले जातात किंवा आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेले होते, असे सगळे प्रश्न आपण नीट बघून घेऊयात. बघा मित्रांनो, या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघा. पुस्तकातील भाषाभ्यास या शीर्षकाखाली असलेल्या व्याकरण घटकांवर आधारित प्रश्न पुढील प्रमाणे असतात. पहिली गोष्ट म्हणजे समास, 2 मार्काला समास आहे. याच्यामध्ये काय असते बाबा, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेला ते बघा. सगळ्यात पहिली गोष्ट, सामासिक शब्द व समासाचे नाव यांच्या जोड्या लावायचा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा सामायिक शब्दांचा विग्रह किंवा समासाचं नाव ओळखायला सांगा असा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा एखादा विग्रह केला जाईल आणि त्या विग्रहावरून समास तयार करायला सांगितला जाऊ शकतो, सामासिक शब्द लिहायला सांगितला जाऊ शकतो, आणि समासाच्या नावावरून सामासिक शब्द एखादा लिहा असं सांगितलं जाऊ शकतं. असे बरेचसे प्रश्न असतात. आपण प्रत्यक्षात बघू, आता थोडंसं डोक्यावरून जाईल, पण जसजसं पुढं जाईल या व्हिडिओमध्ये तसतसं तुमच्या डोक्याच्या आतमध्ये समास जो आहे तो बसत जाईल. बघा, समास म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. समास म्हणजे काय की बाबा, व्याख्या वगैरे येत नाही परीक्षेला समासाची, व्याख्या लिहा असं नाहीये, प्रश्न येतो डायरेक्टली. बघा की जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोड शब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास म्हणतात. म्हणजे शब्दांच्या एकीकरणाला समास म्हणतात. 2 किंवा अधिक शब्द एकत्र येतात आणि एखादा नवीन शब्द तयार होतो, त्याचा म्हणजे या जुन्या शब्दांचा लोप होऊन नवीन शब्द तयार होतो, तेव्हा सामासिक शब्द आपल्याकडे तयार होतो एखादा, त्याला आपण समास म्हणू शकतो. काही प्रत्यक्षात आपण उदाहरण बघा. उदाहरण जर तुम्ही बघितलं, नील, नीलकमल, नीलकमल, हे नील नाही पाहिजे डबल, नीलकमल, महाराष्ट्र, नरसिंह, अशा प्रकारचे जे शब्द आहे हे सामासिक शब्द आहेत. ओके, आता बघा याच्यामध्ये समासामध्ये आपल्याला प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे कर्मधारय समास. तर आपण आधी कर्मधारय समास म्हणजे काय बघून घेऊयात. एकदम सिंपल विषय बघा. या समासामध्ये पहिले पद विशेषण असते. विशेषण म्हणजे काय बघा, आणि दुसरे पद नाम. त्या नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे जे काय नाम आहे त्या नामाविषयी जास्त इन्फॉर्मेशन, जास्त माहिती देणारा जो शब्द आहे त्याला आपण विशेषण म्हणतो. ओके, बघा आता नीलकमल, या ठिकाणी कमल हे एक नाव आहे. कमळ बाबा नाम आहे, बरोबर, कमल नाम आहे. आणि ते कसं आहे बाबा, नीळ आहे, म्हणजे नील असे कलम कमल, नील असे कमल. इथं काय बाबा, नील, हा नील इथं आला पाहिजे. नील असे कमल म्हणजे त्याचा विग्रह झाला नील असे कमल, नीलकमल. कमल आहे, त्याच्या अगोदर काय आलं आहे, विशेषण आलेलं आहे. नील असे कमल, नीलकमल, हा जो शब्द झाला तो कुठला समास झाला, कर्मधारय समास. महाराष्ट्र, आधी काय आला बाबा, महा आलाय, महान आहे, राष्ट्र आहे, पण राष्ट्र कसं आहे बाबा, महान असं आहे, महान आहे, म्हणून महान असे राष्ट्र, महाराष्ट्र. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, दुसरं पद नाम आहे, राष्ट्र हे नाम आहे, आणि महान जे आहे ते काय, विशेषण आहे. त्या नामाविषयी अधिक माहिती देणारा जो शब्द आहे तो विशेषण. त्याच्यानंतर नरसिंह, बरं का, नरसिंह, इथं बाबा सिंहासारखा नर आहे. नर कसा आहे बाबा, सिंहासारखा नर, म्हणजे एक विशेषण आहे आणि एक नाम आहे. अशा प्रकारे जोडून जो समास तयार होईल तो आपला कर्मधारय समास असणार. ठीक आहे, तर हे सगळे समासाचे प्रकार अगोदर आपण नीट समजून घेऊ, आणि नंतर त्यावर आधारित एक्झाम्पल्स बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत कुठले कुठले आले ते समजून घेऊयात. ओके, बघा या ठिकाणी थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा काय, 2-2 समास. आता बघा, 2-2 समासांचा जर विचार केला तर याच्यामध्ये 3 समास आहे, 1, 2 आणि 3. सोपं आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. 2-2 समासामध्ये बघा काय दिलंय. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्व देण्यात आलेले आहे. दोन्ही पद आहेत, जसं महाराष्ट्रामध्ये कसं होतं, महान होतं, राष्ट्र होतं, सुरुवातीचं विशेषण होतं, नंतरचं नाम होतं. परंतु इथं कसं आहे की दोन्ही जे पद आहेत त्यांना समान महत्व आहे. जेव्हा समान प्राधान्य असलेले 2 शब्द एकत्र येऊन नवीन जोड शब्द होतो, म्हणजे समान प्राधान्य असलेले 2 शब्द एकत्र येऊन नवीन शब्द होतो, तेव्हा त्याला 2-2 समास म्हणतात. याचे 3 प्रकार आहे. उदाहरणार्थ इतरेत्तर 2-2 समास. इतरेत्तर म्हणजे, इतरेत्तर म्हणजे बाबा त्याच्यामध्ये काय येतो बाबा, आणि व, म्हणजे ज्यावेळेस विग्रह होताना आणि शब्दाने जोडले जातील ते 2 शब्द, किंवा व शब्दाने जोडले जातील, तिथं 2-2 समास. बघा, सामासिक शब्द आई वडील, आई किंवा वडील आपण नाही म्हणतो, आई आणि वडील आपण म्हणतो, दोन्ही सोबत येतात, आई आणि वडील. त्याच्यानंतर राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण ही जोडी पण सोबत असते, म्हणजे राम आणि लक्ष्मण, राम किंवा लक्ष्मण नाही म्हणणार, किंवा आई किंवा वडील नाही म्हणणार, पण आई आणि वडील, राम आणि लक्ष्मण, सीता आणि गीता, राम आणि सीता,
अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. जिथं आणि म्हणजे सामासिक शब्दाचा ज्यावेळेस विग्रह होतो, तो विग्रह होताना ते दोन शब्द आणिने आपण जोडतो त्या किंवा वने जोडतो, तिथं त्याला आपण इतरेत्तर दोदो म्हणतो. इतरेत्तर म्हणजे सामासाचा विग्रह होताना आणि किंवा वने जोडला जाईल, तो ते जोडले जातील ते दोन शब्द. ओके, आता समाहार दोद. समाहार म्हणजे बाबा, समाहारच्या अगोदर आपण आहे ना वैकल्पिक घेऊ. वैकल्पिक म्हणजे विकल्प असतो, पर्याय असतो. म्हणजे इथं काय होईल, किंवा येईल, म्हणजे ज्यावेळेस विग्रह होईल त्यावेळेस किंवा येईल. बघा, खरे किंवा खरे खोटे, खरे किंवा खोटे, एखादी गोष्ट खरी आणि खोटी एका टायमाला दोन नसणार. एक तर ती खरी असेल किंवा खोटी असेल, खरी अथवा खोटी. म्हणजे ज्यावेळेस विग्रह होईल सामासिक शब्दाचा आणि सामासिक शब्दाचा विग्रह झाल्यानंतर त्याला किंवाने जोडलं जाईल, त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो की बाबा हा जो आहे तो दो दो समास आहे. खरे आणि खोटे दोन्ही पद दोघांना सुद्धा वेटेज आहे, समान वेटेज आहे, परंतु खरं असू शकतं किंवा खोटं असू शकतं एखादी घटना. त्याचबरोबर बरे वाईट, एखादी गोष्ट बरी पण झाली असू शकते किंवा वाईट. बरी आणि वाईट नाही म्हणू शकणार, बरी किंवा वाईट, बरी किंवा बरे किंवा वाईट आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बरे किंवा वाईट किंवा, म्हणजे लक्षात घ्या हे दोन समास तर तुमच्या लक्षात आले असतील, म्हणजे इतरेत्तर आणि वैकल्पिक. वैकल्पिक मध्ये बघा, इतरेत्तर म्हणजे काय, ज्यावेळेस त्या सामासिक शब्दाचा विग्रह होईल त्यावेळेस त्या दोन शब्दांना, जे आहेत दोन शब्द, त्यांना आणीने जोडलं जाईल. दोघांना वेटच समान आहे. बघा इथं जर तुम्ही विचार केला, दो दो समास म्हणजे काय, दोन्ही पदांना समान महत्व आहे. आई वडील दोघांना समान महत्व आहे, राम लक्ष्मण दोघांना समान महत्व आहे, परंतु विग्रह झाल्यानंतर या दोघांना जोडताना आपण आणीमध्ये आणतो किंवा व मध्ये येईल. म्हणून हा झाला इतरेत्तर. आणि वैकल्पिक म्हणजे काय, की बाबा दोघांना जोडताना किंवा येईल, विग्रह झाल्यानंतर दोन शब्दांना जोडताना मध्ये किंवा येईल. ओके, तर अशा प्रकारे आपण या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेऊ शकतो. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊ. आता इथं समाहार, समाहार मध्ये काय येतं, आणि पण नाहीत आणि व पण येत नाही. समाहार दो दो मध्ये काय येतं, गप्पा गोष्टी, मग गप्पा गोष्टी वगैरे, मीठ भाकर, मीठ भाकर वगैरे आपण म्हणतो ना, मीठ भाकर वगैरे असेल ना, मीठ भाकर वगैरे, गप्पा गोष्टी वगैरे, पालापाचोळा वगैरे, अशा वेळेस कुठला समास होतो, दोदो समास. आणि आता तिसरा जो समास, म्हणजे समाहार दोदो, तिसरा जो समास आहे आपल्याकडे, आपल्याला बघायचा आहे. म्हणजे पहिला आपण बघितला, बघा या ठिकाणी दोन समास आतापर्यंत बघितले. पहिला कर्मधारय समास बघितला, ज्याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ते काय येणार बाबा, विशेषण येणार. पहिलं पद विशेषण आलं की तो कर्मधारय, बाकी विषय संपला, बाकी टेन्शन नाही. पहिले पद विशेषण कर्मधारय, त्याच्यानंतर दो दो म्हणजे काय, दोघांना समान, म्हणजे दोन्ही जे शब्द आहेत, ज्यावेळेस एखादा सामास, दोन सामासिक शब्दापासून, सॉरी, दोन शब्दापासून एखादा सामासिक शब्द तयार होतो, ज्या दोन शब्दापासून तयार होतो त्या दोघांना सुद्धा समान महत्व आहे. उदाहरणार्थ आई वडील दोघांना समान महत्व आहे, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण दोघांना समान महत्व आहे, खरे खोटे, खरं आणि खोटं दोघांना समान वेटेज आहे, दोघांना समान महत्व आहे. ओके, फक्त ज्यावेळेस सामासिक शब्दाचा विग्रह होतो त्यावेळेस जोडताना मध्ये आणि येतो, त्यावेळेस इतरेत्तर दो दो, ज्यावेळेस जोडताना मध्ये किंवा येईल अथवा येईल, त्यावेळेस वैकल्पिक दो दो, आणि ज्यावेळेस असं वगैरे वगैरे येईल त्यावेळेस समाहार, असे तीन गोष्टी. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे तिसरा जो आहे तो खूप सोपा आहे, तो म्हणजे द्विगु समास. द्विगु म्हणजे काय माहिती आहे का, या समासामध्ये पहिले पद संख्या विशेषण, संख्या विशेषण आलं रे आलं की द्विगु, संख्या आली की द्विगु द्विगु. उदाहरणार्थ बघा, नवरात्र, नवरात्र इथं नवरात्रींचा समूह, हा इकडे आला पाहिजे जोडून, थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. नवरात्र, नवरात्रांचा समूह, चौकोन, चार कोणांचा समूह, त्याच्यानंतर पंचारती, पंचारती पाच आरत्यांचा समूह, तर अशा प्रकारे त्रिकोण, तीन कोणांचा समूह, चौकोन, चार कोणांचा समूह, पंचकोण, पाच कोणांचा समूह, आठवडा, आठ वारांचा समूह. अशा प्रकारे सुरुवातीला संख्या विशेषण आलं की द्विगु, द्विगु समास ओळखणं खूप सोपं आहे. संख्या विशेषण दिसलं की द्विगु समास, विषय संपला, बास, टेन्शन नाही घ्यायचं. ओके, आणि पहिलं पद जर का विशेषण दिसलं, बघा दोन समास ओळखणं खूप सोपं आहे. द्विगु म्हणजे काय, पहिलं पद संख्या विशेषण असेल की बाबा ते द्विगु, आणि पहिलं पद जर का तुमचं विशेषण आलं, विशेषण काहीतरी विशेष माहिती देणार, विशेषण आलं की तो समजायचा कर्मधारय. ओके, आता बघा पुढे आपण काही उदाहरणं बघूयात, काही एक्झाम्पल्स बघूयात जे बाबा परीक्षेला येतात ज्या प्रकारे. आता इथे बघा, इथं पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा. दस दिशा, दहा दिशांचा समूह, म्हणजे इथं काय आला, द्विगु समास, द्विगु समास आला इथं तुमचा, द्विगु समास आला. ओके, मातृभूमी, भूमी कशी आहे, मातेसारखी भूमी आहे. मातृभूमी म्हणजे काय झालं, भूमी आहे पण भूमीला विशेषण दिलंय, मातेसारखी भूमी आहे. म्हणून या ठिकाणी बाबा, म्हणून या ठिकाणी कुठं होतं, कर्मधारय समास, कर्मधारय. आता दहा बारा म्हणजे दहा, दहा किंवा बारा, दहा किंवा बारा होईल, त्याच्यामुळे इथं काय होईल तुमचा, दहा किंवा बारा म्हणजे इथं वैकल्पिक द्वद्व समास होणार आहे. भीमा अर्जुन, भीम आणि अर्जुन इथं इतरेत्तर द्वद्व समास होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल, बघा इथं याची उत्तरं पण या ठिकाणी इथं समोर असेल. बघा इथं वैकल्पिक दो दो, दहा बारा म्हणजे एखादा आकडा दहा असेल किंवा बारा असेल एखादी संख्या,
इथं भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, इतरत्र दोदो, ओके. दशदिशा म्हणजे द्विगू समास, तिथं आकडा आला, संख्या विशेषण आलं. इथं मातृभूमी, भूमी मातेसारखे, इथं काय मातृ जो आहे तो विशेषण आहे भूमीला. दहा बारा, दहा किंवा बारा, भीमा अर्जुन, इतरत्र लक्षात आलं असेल तुमच्या. आता अजून पुढे बघूयात आपण. इथे बघा, इथे बघा, वसतीसाठी गृह, वसतीगृह, वस्तीसाठी गृह, वस्तीगृह म्हणजे सामासिक शब्द आहे, म्हणजे विग्रहावरून सामासिक शब्द, विग्रह दिला आहे त्याच्यापासून सामासिक शब्द तयार करा, एकदम सोपं आहे. वस्तीगृह, वस्तीसाठी गृह, वस्तीगृह. खाणे पिणे वगैरे वगैरे काढा, फक्त खाणे पिणे ठेवा. बाप आणि लेख, बाप लेख. धर्म किंवा अधर्म, धर्म अधर्म असं आपण लिहू शकतो, एकदम सोपं आहे, काय अवघड नाही. बघा इथं तुम्हाला उत्तरं दिसतील. वस्तीसाठी गृह, वस्तीगृह. खाणे पिणे वगैरे वगैरे काढला, खाणे पिणे. बाप लेख, धर्म अधर्म, झालं, एकदम सोपं. हा प्रश्न तर खूप सोपा होता. अजून बघा, आता याचं उत्तर वाटलं असं तुम्ही द्या, देऊ शकता का? घनश्याम, घनश्याम. त्याच्यानंतर घनश्याम आहे, महादेव आहे, गुरे वासरे आहे, विटी दांडू आहे. विटी आणि दांडू बघा, या ठिकाणी विटी दांडू जे आहे सोबत असतात. इथे बघा, तुमच्या लक्षात येईल साधारणतः इथे आलेलं आहे. बघा, अरे परत हे कुठलं आलं, ठीक आहे. आता हा एक बघू, आपण बघून घेऊयात. इथे योग्य जोड्या आपल्याला जोडायच्या आहेत. योग्य जोड्या म्हणजे बघा, ऊन पाऊस. ऊन पाऊस म्हणजे काय बाबा, या ठिकाणी बघा, लक्षात घ्या. पहिली गोष्ट बघा, सप्तस्वर्ग, हा सप्त सात आला म्हणजे तुमचा द्विगू समास आला, ओके. एखादी गोष्ट बरी असेल किंवा वाईट असेल म्हणजे वैकल्पिक द्वद्व असणार आहे. पितांबर जे आहे ते कर्मधारे आहे समासामधील. ऊन पाऊस, एकतर ऊन आणि या ठिकाणी पाऊस आपण असं म्हणू शकतो, ते इतरेतर दोदोमध्ये येईल, ओके. तर अशा प्रकारे ह्या जोड्या आपण परीक्षेला अशा जोड्या लावायच्या नाही बरं का. जोड्या लावताना जर प्रश्न आला तर याचं उत्तर लिहिताना आपल्याला काय करायचं, उत्तर लिहिताना अशाच प्रकारे करायचं. ऊन पाऊस, ऊन पाऊस लिहिताना ऊन पाऊस, ऊन पाऊस लिहिताना बाबा त्याच्या समोरची जोडी काय बा, ऊन पाऊस, इतरेतर, इतरेतर द्वद्व, ओके, इतरेतर दो दो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो. आणि मग पुढे सप्तस्वर्गाच्या पुढे बाबा काय, सात स्वर्गांचा समूह, बरे वाईट, बरे किंवा वाईट, वैकल्पिक दो दो असे लिहू शकता तुम्ही, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. आता इथं बघा ना, सामासिक शब्द आहे हे बघा, हा हे आलं उत्तर, ऊन पाऊस, इतरेतर दो दो, सप्तस्वर्ग, द्विगू समास, हे बघितलं आपण आता उत्तर यांची. त्याच्यानंतर पुढे बघा, तक्ता पूर्ण करायला सांगितलं जाईल इथे. पूर्व पश्चिम, विग्रह आणि समास. पालापाचोळा, विग्रह समास. सप्तपदी, विग्रह समास. दहा बारा, विग्रह समास. पूर्व पश्चिम, आता पूर्व असेल किंवा पश्चिम असेल, पूर्व पश्चिम, पूर्व आणि पश्चिम म्हणता येणार नाही, पूर्व किंवा पश्चिम एकदा चेक करा वाटलंच तर. बघा, पूर्व किंवा पश्चिम आहे का, पूर्व आणि पूर्व आणि पश्चिम आहे, सॉरी इथं पूर्व आणि पश्चिम आहे, ओके. आता इथे बघा, पूर्व आणि पश्चिम आहे. कसं विषय काय माहिती आहे का, माझा मराठी विषय नाही आहे, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करतो की तुम्हाला सगळ्या विषयांचं गायडन्स कसं मिळेल त्या अनुषंगाने मी प्रयत्न करतोय, सोबत शिकू आणि पुढे जाऊ. हा बघा, पूर्व पश्चिम, पूर्व आणि पश्चिम, आणि आला म्हणजे काय झाला, पूर्व आणि पश्चिम, पूर्व आणि पश्चिम, पूर्व आणि पश्चिम, ओके. पूर्व आणि पश्चिम म्हणजे इतरेतर दो दो, इतरेतर दो दो, तुमच्या लक्षात आलं असं, दो दो, इतरेतर दो दो, इतरेतर दो दो समास. पालापाचोळा, पालापाचोळा वगैरे, पालापाचोळा वगैरे म्हणजे बघा, एकतर बघा समाहार दो दो, पालापाचोळा वगैरे इथं लिहायचं, पालापाचोळा वगैरे समाहार दो दो. सप्तपदी, सात पदांचा समूह म्हणजे काय बाबा, तुमचा आला सात पदांचा समूह, सप्त शब्द आला सात, संख्या विशेषण आलं म्हणजे द्विगू समास. त्याच्यानंतर दहा बारा, दहा किंवा बारा म्हणजे वैकल्पिक दो दो समास. हां, इथं तुम्हाला या ठिकाणी इथं उत्तरं दिसतील. आपण जे समास मागाशी बघितले तेच समास आपल्याला या ठिकाणी इथं करायचे आहेत. बघा, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता, ओके. आता पुढे जाऊयात, पुढचा मुद्दा बघा काय, पुढचा एखादा प्रश्न आहे का आपल्याकडे, अजून नाही, एवढेच आहेत मला तर वाटतं. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण प्रयत्न केला की समास समजून घेण्याचा आज प्रयत्न केला. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो मित्रांनो, आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, हा ॲप जर तुम्ही अजूनपर्यंत जॉईन नसेल केला, या ॲपवरती जर तुम्ही अजून ॲप डाउनलोड नसेल केला आपल्या मोबाईलमध्ये, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिलेली आहे. त्याचसोबत मित्रांनो, ॲपच्या लिंकसोबत तुम्हाला अजून मी जवळपास म्हणजे तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन सुद्धा तो ॲप जो आहे तो डाउनलोड करू शकता. आणि ॲपच्या लिंकसोबत मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता, ठीक आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू, बाय, सर्वांना धन्यवाद.